पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी मराठी निबंध पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद येथे झाला होता त्यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे होते त्यांना चाचा नेहरू या नावाने देखील ओळखले जाते पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण खाजगी शिकवण्याद्वारे झाले होते त्यानंतर ते वयाच्या पंधराव्या वर्षी पुढील शिक्षणाकरिता इंग्लंडला व त्यानंतर दोन वर्षे हॅरो येथे गेले कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले व ते भारतात येऊन वकील करू लागले पंडित नेहरू हे एक भारतातील महान स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक स्वातंत्र्य सैनिक होते तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते सन एकोणीसशे वीस साली उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यात त्यांनी पहिला किसान मोर्चा काढला होता त्यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान खूप अनमोल आहे ते महात्मा गांधीजींना आपला आदर्श मानत होते महात्मा गांधीजींच्या आंदोलनामध्ये त्यांचा पाठिंबा असायचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन त्यांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध आवाज उठविला सन एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सायमन कमिशनविरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला देखील सामोरे जावे लागले होते तसेच बऱ्याचदा त्यांना तुरुंगवासदेखील भोगावा लागला होता त्यांनी हार मानली नाही अखेर भारतीय स्वातंत्र्य लढ्याला यश मिळाले अन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला त्यानंतर ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले पंडित नेहरूंना लहान मुले खूप आवडत असत ते लहान मुलांसाठी गुलाबाची फुले घेऊन भेटण्यासाठी जात असत मुले त्यांना प्रेमाने चाचा म्हणून हाक मारत असत पंडित नेहरूंच्या मते लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यावर देशाचे उज्ज्वल भविष्य अवलंबून आहे म्हणूनच ते मुलांना उद्याचे उज्ज्वल भविष्य मानायचे त्यांचा जन्मदिवस दरवर्षी बालदिन म्हणून साजरा केला जातो अशा या महान स्वातंत्र्य सैनिकाचे सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी निधन झाले तर मित्रांनो तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद